तर नमस्कार विद्यार्थी मित्रों मैत्रिणींनो, परत आपलं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनल मध्ये। तर पोलीस भरतीच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती समोर येते आहे आणि ती म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती संदर्भात लेखी परीक्षा आधी होणार अशा प्रकारची बातमी थिरकलेली आहे। नेमकं प्रकरण काय आहे सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। सर्वांना विनंती आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बेल बटन दाबायला सुद्धा विसरू नका। तर महत्त्वाचं म्हणजे पोलीस भरती नियमातून मार्ग काढणार, नेमकी बातमीमध्ये काय म्हटलेलं आहे, लेखी परीक्षा आधी होणार का की मैदानी चाचणी, आता सर्वात मोठा आतापर्यंतचा प्रश्न होता त्यावर तर आपण सर्वात त्यानंतर चर्चा तर करणार आहोत। त्याआधी विद्यार्थी मित्रांनो ही कात्रणाची बघा, गृहमंत्र्याचे सूतोवाच, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात प्रकरण प्रलंबित आहे। राज्य सरकार एकीकडे 10 ते 12 हजार पोलिसांची भरतीची सातत्याने घोषणा करीत असताना दुसरीकडे तत्कालीन युती सरकारने पोलीस भरतीच्या बदललेल्या नियमाबाबतचे स्पष्टीकरण न्यायाधिकरणात प्रलंबित आहे, मात्र यातून योग्य मार्ग काढण्यात येत असल्याने सूतोवाच गृहमंत्री माननीय अनिलजी देशमुख यांनी केलेले आहे। म्हणजे पोलीस भरतीचा योग्य मार्ग काढण्यात येईल अशा प्रकारचं माननीय गृहमंत्री यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर तत्कालीन युती सरकारने पोलीस दलातील शिपायाच्या भरती प्रक्रियेच्या नियमांमध्ये बदल केला, त्यानुसार शारीरिक चाचणी 100 गुणांऐवजी 50 गुणांची तुम्ही लास्ट हेडलाईन बघू शकता, शारीरिक चाचणी 100 गुणांऐवजी 50 गुणांची, तर 50 गुणांची लेखी परीक्षा तुम्ही बघू शकता, तर 100 गुणांची लेखी परीक्षा होणार आहे। या बदलाला विरोध करीत उमेदवारांनी पुण्यासह विविध जिल्ह्यात आंदोलन सुद्धा केलेले आहे। राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या नियमामध्ये बदल होईल अशी अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही। दरम्यान भीमराव शिरसुपकर यांची ज्योती साने यांनी ॲडव्होकेट श्रीकांत ठाकूर आणि ॲडव्होकेट मुकुलानंद वाघ यांच्यामार्फत महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणामध्ये म्हणजेच मॅट यामध्ये याचिकासुद्धा दाखल केली होती। मॅटने राज्य सरकारला 30 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे, बघू शकता तुम्ही 30 दिवसात उत्तर देण्याचे आदेश दिलेले आहे। त्यावर राज्य सरकारने पोलीस भरतीत केलेले बदल योग्य आहे असे नमूद केले आहे। म्हणजे आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज, पोलीस भरतीत जो बदल केलेला आहे तो बदल योग्य आहे, म्हणजे आता लेखी परीक्षा 100 गुणांची आणि मैदानी चाचणी 50 गुणांची होणार का आता जवळजवळ क्लिअर झालेला आहे। आता त्या दृष्टिकोनातून आपल्याला तयारीसुद्धा मित्रांनो करायची आहे। तुम्ही बघू शकता भरतीत केलेले बदल योग्य आहे असं इथे म्हटलं जातं, तुम्ही बघू शकता परत भरतीत केलेले बदल योग्य आहे, 30 दिवसाच्या नंतर उत्तर देण्याचे दिले होते, त्यानंतर राज्य सरकारने पोलीस भरतीत केलेला बदल योग्य आहे असे नमूद केलेले आहे। राज्य सरकारच्या या उत्तराला आता प्रत्युत्तर दिले जाणार असल्याचे ॲडव्होकेट ठाकूर व ॲडव्होकेट वाघ यांनी म्हटलेलं आहे। नेमकं गृहमंत्र्यांनी काय म्हटलं आणि ॲडव्होकेट ठाकूर यांनी काय म्हटलं ते सुद्धा बघा। शासनाने दाखल केलेले शपथपत्र तांत्रिक मुद्द्यांच्या आधारावर आहे। सरकारने मॅटमध्ये पोलीस भरतीचे बदल योग्य असल्याचे बौद्धिकदृष्ट्या आणि उमेदवार पोलीस म्हणून नेमण्याचे असल्याचे नमूद केले आहे। ही भूमिका म्हणजे कल्याणकारी राज्य संकल्पना तिलांजली आहे अशा प्रकारचं तुम्ही इथं बघू शकता ॲडव्होकेट श्रीकांत ठाकूर यांचं। त्याचनंतर पोलीस भरतीच्या नव्या नियमाबाबत माननीय गृहमंत्री काय बोलले, नवीन नियमाबाबत दोन गाळ्या, त्यांची त्या विषयी वेगवेगळी बाजू आहे, सध्या हा विषय न्यायालयाच्या कक्षेत आहे, मात्र राज्य सरकार याबाबत योग्य मार्ग काढणार आहे, त्या दृष्टीने पर्यायी निघेल असं माननीय गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलेलं आहे। म्हणजे काय म्हटलं आहे गृहमंत्र्यांनी की यामध्ये वेगळा पर्याय काढला जाणार आहे। तर आता नेमकी लेखी परीक्षा आधी होणार का अशा प्रकारचा सर्वात मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे, जो या आधीच्या GRमध्ये म्हटलेला होता। लास्ट टाइम आपण जे महापोर्टलवर फॉर्म भरले होते त्याला याला अनुसरून भरले होते। तर मित्रांनो या संदर्भात कुठलीही सर्वात जलद अचूक माहिती आल्यास नक्की मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करणार आहे। जर मित्रांनो तुम्ही MPSCची तयारी करत असेल तर भारतातला सर्वात मोठा शिक्षणाचा प्लॅटफॉर्म असणाऱ्या अनअकॅडमीवरती प्लस बॅच चालू झालेले आहे आणि तुम्ही मित्रांनो बॅच बघू शकता। मिशन राज्यसेवा 2021ची बॅच प्री आणि मेनची 10 जूनपासून चालू झालेली आहे, याचेसुद्धा तुम्ही सबस्क्रिप्शन विकत घेऊ शकता। त्याचबरोबर मिशन PSI STI 2021ची हीसुद्धा बॅच 15 जूनपासून चालू झालेली आहे। त्याचबरोबर लक्ष राज्यसेवा प्रिलिम 2020 हे सुद्धा 23 जूनपासून बॅच चालू झालेली आहे आणि बॅचची वैशिष्ट्ये
सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर संकल्प बॅच सुद्धा मित्रांनो चालू झालेली आहे 7 जुलै 2020 पासून. त्याचबरोबर प्रारंभ बॅच सुद्धा मित्रांनो चालू झालेली आहे. त्याचबरोबर शिखर बॅच सुद्धा चालू झालेली आहे. तुम्ही या बॅचची सुद्धा वैशिष्ट्ये बघू शकता आणि तज्ज्ञ मार्गदर्शक जे लोक आहे यांची सुद्धा टीम इथे तुम्हाला इथं पाहायला मिळेल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक बॅचचे वैशिष्ट्य सांगायचे झाले तर विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक बॅचचे वैशिष्ट्य तुम्ही बघू शकता. तुम्हाला स्टुडंट स्टडी फ्रॉम होम म्हणजे तुम्हाला घरी शिकायला मिळणार आहे. त्यांचे डाऊट हे लाईव्ह क्लासमध्ये क्लिअर केल्या जाणार आहे. त्यानंतर जर कधी तुम्ही एकाच वेळेस मित्रांनो जर कधी 2 वर्षाचं सबस्क्रिप्शन विकत घेत असाल तर 11 रुपये पर डेच्या एका एवढ्या कमी पैशामध्ये तुम्हाला हे उपलब्ध होणार आहे. तर मित्रांनो बॅचला जॉईन करण्याकरता एकदम सरळ सोपी पद्धत आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये निळ्या कलरची सर्वात वरती लिंक दिलेली आहे. त्या लिंकला टच करा आणि त्या लिंकला टच केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासमोर एक प्रकारे सबस्क्रिप्शन नावाचं एक पेज ओपन होईल जसं तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. आणि इथं तुम्हाला ज्या पद्धतीने दिसत आहे इथं तुम्हाला कोड टाकायचा आहे मित्रांनो प्रफुल लाईव्ह PRAFULLIVE हा तुम्हाला कोड रेफरल कोड यूज करायचा आहे. आणि तुम्हाला रेफरल कोड यूज करून 10% इथे सूट मिळणार आहे. म्हणजे जर कधी तुम्ही माझा रेफरल कोड प्रफुल्ला यूज करत असाल तर प्रत्येक प्लॅनवर तुम्हाला 10% सूट मिळणार आहे. मी तुम्हाला स्ट्रॉंगली सजेस्ट करेल तुम्ही 2 वर्षाचा कोर्स घ्या आणि 75% सूट मिळवा. प्लस 2 वर्षाच्या कोर्सवर तुम्हाला अनेकॅडमी 75% सूट देते आणि प्रफुल्ला कोड वापरून तुम्ही परत 10% सूट मिळू शकता. तब्बल 85% सूट तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो मिळणार आहे. तर या सुवर्ण संधीचा नक्की लाभ घ्या.